लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनसे शहर उपाध्यक्ष पोपट पाथरे यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष पोपट पाथरे यांच्या वतीने सिद्धार्थनगर येथील पंचशील विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि वह्या याचं वाटप करण्यात आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेला धरून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर तसेच समाजहितासाठी कार्यक्रम घेण्याचं काम पोपट पाथरे करत असतात. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, डॉक्टर संतोष साळवे, दीपक दांगट, आबाजी खुडे, सुखदेव खंडागळे, अण्णा साळवे, महेंद्र लोंढे, गौरव शेलार तसेच पंचशील विद्यामंदिर येथील सर्व शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. हुंडे सर, आज आपल्या ठिकाणी शिवरी साहेब नसल्यामुळे मला तुझं खूप दुःख झालेलं आहे. मी आज कार्यक्रम घेत नव्हतो, परंतु सर लोकांना थोडा आमच्या दबाव आला आणि दबावच्या माध्यमातून माझे सहकारी मित्र डॉक्टर भोरपडे असतील, संजय साठे, जलार, महेंद्र लोखंडे, आणखी आपण लोक तिथे घेऊन परंतु थोडंफार आधी ऐकलं जसा कार्यक्रम होईल त्या पद्धतीने म्हणून सर आपण करू आणि इथून पुढे आपण जास्त मोठ्या प्रमाणात करू असं ते असं आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी जायकवाड दादा दादी जायकवाड सर नाही का जायकवाड यांच्या आपण खरकोट प्रत्येक वर्षी आभार मानतो. आज जर त्यांनी ज्या वेळेस ती काढली तर आज या ठिकाणी सर्व जाती धर्माची मुलं त्या ठिकाणी शिकले नसते. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या जयंती निमित्ताने आपण दरवर्षी वर्गणीच्या माध्यमातून मग ती त्या ठिकाणी युतीसाठी असतील वया देणारे किंवा कपडे देणारे अजून त्यात असतील किंवा स्वतःचा खर्च किंवा आमचे मनचे कार्यकर्ते तिथून आम्हाला कार्य करतात आणि या माध्यमातून त्यात थोडंफार कमी पडलं तर पाहिजे. आज त्या समितीला आपण दहा हजार पंचावन्न एक सरांच्या आपण खबर घेतो. Thank you.